हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? सगळे मस्त आहात ना? आशा करते तुम्ही मस्त आहात, मजेत आहात आणि एकदम छान आहात, आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जाऊ दे अशीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि चला सुरुवात करते एका नवीन दिवसाच्या सकाळच्या व्लॉगला. तर ॲज युज्युअल, रोजच्यासारखं सकाळी उठल्यानंतर सगळ्या गृहिणींचं आपलं किचनमध्ये काय ना काय काम सुरुवात होतं आणि तिथूनच आपल्या दिवसाची सुरुवात असते. तर चला, आता इथे आज गुरुवार आहे आणि सकाळचा आता नाश्ता मी बनवते. तर खरं तर नाश्त्यामध्ये आमच्याकडे असं वेगळे जास्त डिशेस बनवले जात नाहीत. मोस्ट ऑफ ह्यांना नाश्त्याला भाजी चपातीच लागते. तर यासाठी मग आता मी शिमला मिरची इथे कट करायला घेतलेली आहे, तर शिमला मिरचीची भाजी बनवेन. तर सकाळी बनवतानाच काही वेळेला जास्त भाजी बनवली ना की मग ती दुपारीसुद्धा होते, मग दुपारी पुन्हा मला करावं लागत नाही असं एक्स्ट्रा काही. तर त्यामुळे चला आता शिमला मिरची सुरुवात केलेली आहे कटिंग करायला. आणि तुम्ही पाहताय की कट करण्याची एक सोपीशी पद्धत मी इथे तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजे शिमला मिरची आपण ज्या वेळेला कट करतो ना, तर बिया वगैरे खूप येतात आणि त्यामुळे ना खूप कट करताना प्रॉब्लेम्स आपल्याला होतात. तर त्यामुळे ना एक सिम्पल अशी मेथड आहे. आणि हा आतला पार्ट जो मी दाखवला ना तुम्हाला, हा आपण कट करून काढतात काही जण, तर प्लीज तो काढू नका, तो तसाच ठेवा. खूपच गरजेचा आहे. आणि शिमला मिरची व्हेजिटेबल्समध्ये एक असा आहे की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन के ना आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं. तर हे पहा, असं एक छोटंसं कट करून घ्यायचं सरळ, आणि त्यानंतर हलकंसं आपल्याला सगळीकडून फिरवून घ्यायचं. आणि मधला जो पार्ट आहे ना अखंड, बघा सगळ्यांचा मी कसा काढलेला आहे, तो इझिली निघतो आणि पूर्ण बिया निघतात. त्यामुळे शिमला मिरची कट करणं अगदी सोपं होतं. दोन भाग करून आपण जेव्हा करतो ना, त्यावेळेला खूप प्रॉब्लेम होतो की तो मग मधला बियांचा भाग कसा काढायचा काय. तर ही पद्धत तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला जमलं का नाही. आणि हो, हातात घेऊन जेव्हा करताना आपल्याला खूप सावधानीने करायचं आहे, नाहीतर माझं ऐकून कराल आणि कोणाला चाकू वगैरे लागायला नको, तीसुद्धा काळजी ठेवा. तर त्यापेक्षा तुम्ही खाली ठेवूनच करू शकता. आणि ज्या वेळेला आपण चायनीज पदार्थ बनवतो, त्यावेळेला ना आपण अशा प्रकारे लांब लांब पातळ काप करून घेण्यासाठी ना ही पद्धत खूपच चांगली आहे, सोपी आहे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि आपल्या सगळ्या लेडीज ज्या कामाला वगैरे जातात, बाहेर ऑफिसला जातात किंवा मग घरच्या घरी कोणते ना कोणते काम करतात, बिझनेस करतात, तर अशा वेळेला किचन सांभाळून बाकीचं सगळं काम करणं खूपच म्हणजे एक डिफिकल्ट असतं. पण त्यातल्या त्यात जर आपण सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपलं काम कमी वेळेमध्ये आवरता येत असेल, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकून ठेवल्या आणि आपल्याला माहीत असेल ना, तर खरंच खूप आपलं टाईम सेव असतं होतं. आणि टाईम सेविंग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पूर्ण वेळ आपण याच्यातच जर किचनमध्ये घालवला तर आपण इतर कामांसाठी स्वतःचा वेळ देऊ शकत नाही. तर त्यामुळे छोटे छोटेसे टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकसुद्धा करा, की म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर मला कळेल की तुम्हाला आवडलेला आहे. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओचा कोणता पार्ट आवडला आहे ते. आणि माझ्या भाज्या ना हे जास्त करून मी सगळ्या कुकरमध्येच करते. कधीतरीच मी कढईमध्ये किंवा टोपामध्ये भाज्यांना फोडणी देते. मोस्ट ऑफ माझ्याकडे दोन कुकर आहेत, तर मी दोन कुकर म्हणजे छोटा कुकरसुद्धा मी भाज्यांसाठीच मुद्दाम घेतलेला. तर त्याच्यामध्ये मी काल रात्री भात केला होता, त्यामुळे आता मोठ्या कुकरमध्येच मी भाजी फोडणीला दिली. अगदी म्हणजे ना एक शिटी फक्त वाफ झाली ना, अशी शिटी व्हायच्या आधीसुद्धा गॅस बंद करून टाकला तरीसुद्धा ती भाजी आतमध्ये छान शिजलेली असते. असं पण नाही की खूप जास्त गळून जाते, अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे एक 5 ते 7 मिनटामध्ये ना भाजी रेडी होते. जी भाजी शिजायला आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात, ती भाजी अगदी 5 मिनटात रेडी होते. तर आता भाजीचा कुकर मी शिफ्ट करून घेतला आणि लगेच इथे चपात्या करायला घेतल्या, कारण सगळ्यात आधीच्या 2 चपात्या यांनाच करून द्यायच्या असतात मला. आणि त्याच्यानंतर मग जे एक्स्ट्रा पीठ असतं ना, त्याच्यासुद्धा मी चपात्या करून टाकते. म्हणजे मला दुपारच्या वेळेला कसं जास्त माझ्यावरती बर्डन होत नाही. जर कमी वाटल्या ना चपात्या, मी त्यावेळेला थोडा भात ॲडिशनल करते आणि मी नंतर संध्याकाळच्या वेळेला माझ्या पुन्हा चपात्या असतात. तर चपातीसुद्धा तुम्ही पाहताय की मी रात्री जे पीठ मळलेलं ना, तेव्हा मी थोडं एक्स्ट्रा पीठ मळलेलं आणि मग ते फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवते.
आणि त्याच्याच मग चपात्या सकाळी केले जातात, कारण सकाळच्या वेळेला पुन्हा पीठ मळायचं वगैरे असेल ना तर खूप काम वाढतं, आणि त्यामुळे कसं रात्रीच्या वेळेलाच आपण समजा भाज्या कट करून ठेवल्या तरीसुद्धा चालतात, किंवा कांदा टोमॅटो कट करून ना आपण चांगल्या डब्यामध्ये पॅक करून ठेवले ना तरीसुद्धा फ्रीजरमध्ये सॉरी फ्रीजमध्ये ते अगदी छान राहतात, आणि नेक्स्ट डे मॉर्निंगमध्ये ना जर तुम्ही लवकर सकाळी कामाला जात असाल तर खूप खरंच हेल्प होतो, अगदी झटपट होतं, कारण एकटं घरी असल्यामुळे ना कसं या आता सकाळी नम्रतासुद्धा शाळेत निघून जाते, मग त्यानंतर मग मी एकटीच असते आणि त्यावेळेला मला पूर्ण करायचं असतं, आणि याच्या आधीसुद्धा मी सकाळी उठून नम्रताला टिफिन बनवून देत असते, तर त्यामुळे कसं किचनमध्ये भरपूर काही ना काही काम असतं, मग अशा वेळेला जेव्हा फ्री टाईम असतं त्यावेळेला मी भाज्या कटिंग करून किंवा मग काय कापायचं असेल किंवा मग लसूण सोलायचे आहेत या छोट्या मोठ्या गोष्टी ना सगळ्या मी बसल्या बसल्या आपलं करून डब्यात भरून ठेवून देते तर मला बरं पडतं की बाकीच्या वेळेला मला अगदी प्रेशर असं लोड होत नाही। तर पहा इथे एक शिटी झाल्या झाल्याच मी कुकर बंद केलेला आणि आता खूप घाई होते, ह्यांना लगेच मला नाश्त्याला द्यायचं आहे, तर त्यासाठी कुकरचं थोडीशी हवा राहिलेली तीसुद्धा मी स्टीम सगळी काढून टाकली, आणि हे पहा भाजी अगदी व्यवस्थित झालेली आहे, अगदी शिजली पण नाही आहे, म्हणजे म्हणतात ना की शिमला मिरची खूप जास्त पण शिजवायचं नसतं। आणि आता चहा, तर चहा आमच्याकडे सगळ्यांना ना आमच्याकडे म्हणजे घरात मोस्ट ऑफ सगळ्यांना ग्लासमध्येच आवडतो प्यायला, कपमध्ये चहा पिणं कोणाला जास्त आवडत नाही, मी एकटीच आहे की जी चहा ग्लासमध्ये न घेता कपमध्ये घेते, बाकी नम्रता दर्शन आणि तिच्या पप्पांना इवन माझ्या सासरी म्हणा सगळ्यांना ना ग्लासमध्ये चहा प्यायची सवय आहे। तर चला आता ह्यांना दिला नाश्ता सगळं झालं आणि शेवटी आता बाकीच्या चपात्या करून झाल्यानंतर ना मी मला आणि दर्शनला नाश्त्यासाठी इथे छान मसाले चपाती बनवते, तर इथे मी नम्रताला सुद्धा सकाळी बनवून दिलेला पण त्याच्यामध्ये मी थोडं ॲडिशनल भाजी घातलेली, तर इथे लाल तिखट आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी यावेळेला चाट मसाला घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडं अद्रक लसणाची पेस्ट असते ना ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करायची, खूप छान लागते, अगदी म्हणजे तूप लावून जर आपण छान अशी क्रिस्पी अशी शेकली ना मस्त लागते चहाबरोबर खायला। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असं की सकाळचा नाश्ता हा आपला चहा चपातीचाच असतो, हे काही वेगळं नाही आहे की हे पराठे वगैरे तर आपण बनवतो असे, पण मोस्ट ऑफ चहा चपाती खाऊनच आपण आपल्या खामाला सुरुवात करतो, तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने सकाळची चहा चपाती वगैरे खात असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर हे पहा किती छान मस्त अशी थोडीशी मी ना क्रिस्पी त्याला शेकून घेतलं, तर नंतर चहाबरोबर खाताना खूप मस्त लागेल आणि ना मोस्ट ऑफ गरमागरम तुम्ही खाल ना तर चांगलं वाटेल अजून थंड करून खाण्यापेक्षा। हां आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, थंड झाली असेल तर ती गोष्ट वेगळी आहे। तर चला आता सगळं झालं आणि फायनल माझं काम असतं ते म्हणजे किचन क्लिनिंगचं, तर आता इथे किचनचा ओटा अगदी क्लीन करून घेते पुसून घेते, आणि जे स्टँड्स असतात ना तर ते सुद्धा आता मी काढलेले आहेत, तर आतल्या ज्या जाळ्या आहेत ना स्टीलच्या त्याच्यावरती काही ना काही फोडणी देताना वगैरे उडतं करतं म्हणून ते घासायला घेतलं, आणि जे लोखंडाचे असतात ना वरचे काळे जे आपले बर्नलसारखे तर ते ना मी कधी असं जास्त धुवत नाही तर मी त्यांना ड्राय करून पुसूनच काढते, हां कधी काय त्याच्यावरती दूध वगैरे सांडलं असेल पण तसं तर येण्याची वेळ देत नाही मी, पण कधी चुकून झालं 4-6 महिन्यातून एखाद वेळेला तर त्यावेळेला मग मी त्याला धुते, आणि बाकी त्याला जास्त ना पाणी लावायचं नाही कारण काय लोखंडाचं असतं आणि त्यामुळे ते मग जंग खाऊ शकतं आणि लवकर खराब होतं। आता माझी ही गॅस शेगडी ना मी गोरेगावमध्ये आल्यापासून म्हणजे 20 वर्षांपासून ती माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये मी एकही माझी वस्तू बदललेली नाही आहे, जी होती तीच आहे, फक्त स्टँड जे पाय जे आहेत ना शेगडीचे पाय ते लोखंड आधी रबरचे होते तर मी आता ते स्टीलचे लावून घेतलेले आहेत, बाकी काहीच फरक नाही आहे। तर चला आता बाकीचा दिवा वगैरे करून घेतला, माझा नाश्ता झाला आणि इथे माझी क्लासची मुलं आलेली आहेत, आणि म्हणजे मी नेहमी सांगते ना मी ट्युशन्स घेते म्हणून, तर म्हटलं चला आज तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते, तर मुलांच्या परीक्षा चालू आहेत ना त्यामुळे खूप जास्त म्हणजे प्रेशर आता चालू आहे, 2-3 मुलं CBSEची आहेत महाराष्ट्र बोर्डची सुद्धा आहेत, त्यामुळे कसं खूप गडबड अशी चालू असते की कोणाला काय काय द्यायचं आहे, जेवढे बक्षीस असतात ते एकत्र सगळं अभ्यास करून घ्यायचा असतो, कारण कसं परीक्षेच्या वेळेला एकाच दिवसाचा आपल्याला वेळ मिळालेला असतो आणि तेवढ्या 2-2.5 तासामध्ये मुलांनी जे काय आत्तापर्यंत केलेलं असतं सगळ्या वर्कशीट्समधून त्यांना रिवाईज करून घ्यायचं असतं, तेवढं बोलायचं असतं त्यांच्याबरोबर, तर असा माझा क्लास चालतो। तर चला आता
झाला क्लास, मुलं गेली आणि त्यानंतर लगेच पुन्हा एक हाऊसवाईफ म्हणून पुन्हा आता किचनमध्ये मी आलेली आहे आणि एक आई म्हणून आपलं घरातलं सगळं मुलांसाठी आता स्वयंपाकाची पुन्हा पुढच्या कामाला सुरुवात केलेली आहे. तर आता सकाळी जी भाजी केलेली होती ती आधी मी रिकामी केली, म्हणजे एका बाऊलमध्ये काढून घेतली, कारण मोठी मोठी भांडी ठेवून राहण्यापेक्षा ना किचनवर जेवढ्या लहान भांड्यांमध्ये आपण काढू तेवढं बरं असतं आणि तेवढी लगेच भांडी घासली पण जातात. तर इथे आता ना मी आज खिचडी लावते, तर त्याचं कारण काय ते नंतर मी तुम्हाला सांगेनच. तर इथे खिचडी घेतलेली आहे, तर 1.5 वाटीचा भात आणि 1/2 वाटी हे घेतलेलं आहे मुगाची डाळ. तर त्याच्यामध्ये ना मी 4 ज्या वाटीने घेतलेलं तेवढे 4-4.5 वाटी पाणी घातलेलं आहे, म्हणजे खिचडी अगदी छान नरम आणि लुसलुशीत झाली ना तर ती खायला मस्त वाटते. तर आता खिचडी तयार होईपर्यंत इथे मी घेतलेलं आहे बीट कट करायला आणि गाजर. तर बीट, कांदा, गाजर, मुळा किंवा मग टोमॅटो आहे हे सगळं ना जेवताना असायला हवं. तर बीट आणून ठेवलेला होता पण नेमका सारिकाचा आमच्या फोन आलेला आणि असंच विषय बोलता बोलता तिने सांगितलं, तेवढ्यात मला आठवलं की हो माझ्याकडे सुद्धा बीट आहे, तर थांब मी आता वेळ आहे तर लगेच कट करून घेते. ते आयत्या वेळेला जेवायला बसताना कट करायला घेतलं ना की मग ते राहतं असं वाटतं राहू देसल, त्यापेक्षा वेळ असेल तेव्हाच कट करून आपण त्याला साईडला ठेवलं ना की मग जेवताना लगेच ते घेता येतं. आणि याच्यावर जर आपण मस्त थोडासा लिंबू पिळला आणि थोडंसं काळा मसाला येतो, म्हणजे हा येतो ना काळं मीठ, सॉरी, तर काळं मीठ घातलं किंवा मग चाट मसाला घातला तर चव खूप छान वाटते. पण मला जास्त करून बीट आहे, गाजर आहे, तर मला हे असेच खायला आवडतात मीठ वगैरे न घालता ना. ते आपली प्रत्येकाची एक एक चॉईस असते. तर मला असं डायरेक्टली असे प्लेनच आवडतात ते खायला. आता खिचडी बनवायला ठेवलेली आहे आणि याचं मेन रिझन असं आहे ना की डॉक्टरांनी सांगितलेलं की मला सारखं ना पित्ताचा त्रास आणि ॲसिडिटीचा असा त्रास होता. तर त्या आणि ट्युशन्समध्ये सुद्धा मी कंटिन्यू बसते, मग त्यामुळे माझी म्हणजे फॅमिली जी डॉक्टर आहे त्यांच्याकडे मी गेलेली की असं असं मला सारखाच प्रॉब्लेम होतो आहे. मग त्यांनी काय सजेस्ट केलं की 1-8 दिवस तरी ना तू फक्त असं नॉर्मल जेव, खिचडी वगैरे मुगाच्या डाळीची खिचडी खा, मग त्याच्याने कदाचित तुला असं फरक वाटेल. तर म्हटलं चला आता बाकीचं तर मी जेवण असं साधंच जेवते, माझं एवढं काय हॅवी नसतं, पण तरी आपण रस्सा वगैरे बनवतो तर त्यापेक्षा म्हटलं की डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे, सजेस्ट केलेलं आहे त्याला थोडं फॉलो करूया. आणि त्यासाठीच आता कंटिन्यू 8 दिवस म्हणजे आठवडाभर तरी फक्त खिचडीच खाणार आहे. तर त्यासाठीच आता खिचडी लावलेली आहे आणि स्लो ठेवला आहे गॅस, म्हणजे कसं की जे पाणी निघेल ना शिटी आली की एकदम पाणी फसकन बाहेर येईल, कारण आपण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त केलेलं असतो, कारण खिचडी अशी लुसलुशीत आणि फक्त एकदम नरम व्हायला हवी तरच ती खायला मजा येते. आणि ना एक गोष्ट दाखवायची होती, जसं मी सांगत होती की वटाणे आणून भरून ठेवायचे आहेत डब्यांमध्ये, हे पहा इथे. तर नम्रताच्या पप्पांनी अचानकच ना वटाणे आणलेले, म्हणजे मला जायचं होतं मार्केटला पण त्यांनीच आणले वटाणे, काल भरपूर आणले होते. तर हे पहा, तर सोलून पूर्ण एकदम मस्त असे ठेवलेले आहेत. आणि हे ना चॉकलेटचे जे डबे असतात, पॅकेट्स आपल्याला डबे मिळतात, त्या डब्यांमध्ये ठेवलेलं आहे. तर हे ना काही वेळेला पूर्ण पॅक होत नाहीत, तर आता जे कम्प्लिटली ठेवायचे आहेत ना, म्हणजे जे आपला हातच लावायचा नाही, त्यांना आता मी ह्याला रबर बँड वगैरे लावून पूर्ण टाईट करून फ्रीझरमध्ये ठेवेन. आणि हे पहा, हे सुद्धा हे एकदम टाईट आहे झाकण, तर ह्याचं काही मला प्रॉब्लेम नाही आहे. तर हे सुद्धा म्हणजे जे आता वापरणार आहे ना, 1/2 डबा पण आहे अजून, तो आधी वापरेन. आणि हे जे 2 डबे आहेत ते आतमध्ये अगदी फ्रीझरमध्ये ठेवेन, जेव्हा तो संपेल ना डब्बा तेव्हाच हे काढणार, तोपर्यंत ह्यांना काहीच होणार नाही. हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी मस्त दोन्हीकडे दिसत आहेत. आणि डबे जे आहेत ना आपले, असे आपण त्याला रियूज करू शकतो, म्हणून मी नेहमी असे चॉकलेटचे डबे जे असतात ना आलेले तर ते ठेवते असेच, कारण मुलांना ट्युशन्समध्ये कधी चॉकलेट्स द्यायचे असतात काही असतं ना, त्यावेळेला मी हमकाच असे डबे आणते आणि मग ते मला नंतरसुद्धा यूज होतात. तर हे पहा मग चला, आजचा व्लॉग मी इथेच थांबवते, भेटेन पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा, आणि नवीन असाल तर जायच्या आधी सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा. चला भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ गुड डे.